नमस्कार, मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे सोमवार आणि सर्वप्रथम तर मी तुमच्या सर्वांची खूप मनापासून माफी मागते की आज मला व्हिडिओ अपलोड नाही करता आला. तर काल रविवार होता आणि काल सकाळपासून मी व्लॉग शूट करायला सुरुवात केली होती. काही एक दोन क्लिप्ससुद्धा घेतले होते बाहेर. मी झाडं जी आहेत ती व्यवस्थित त्याचं म्हणजे सगळं म्हणजे घरात कलर्सचं वगैरे काम झालं होतं. सगळं झाडांवरती पेंट वगैरे सांडला होता आणि इतके दिवस पाऊस पडत होता त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित झाडं ती वेगळ्या कुंड्यांमध्ये लावायची होती. तर ते नव्हतं लावता आलं. तर काल आम्ही ते काम केलं आणि काल आमच्या फॅमिलीमध्ये एक इमर्जन्सी आली होती. तर संपूर्ण जो दिवस आहे तो त्याच्यामध्येच निघून गेला. तर त्याच्यामुळे माझा व्लॉग तसाच राहून गेला. तर आता जवळजवळ सकाळचे 10:15 वाजलेले आहेत आणि अर्णव ट्युशनला गेलेला आहे आणि मग मी आज योगा क्लासलासुद्धा गेले ना. त्याच्यामुळे माझी सगळी जी कामं जी असतात ती पटापट आवरलेली आहेत. तर काल व्हिडिओ शूट नव्हता केला त्याच्यामुळे एडिटिंगसाठी काय राहिलेलंच नाही आहे. कारण मग मी काय करते, अर्णव जेव्हा ट्युशनला जातो तेव्हा मी एडिटिंग करायला बसते जवळजवळ 11:30 वाजेपर्यंत. तर काल संडे होता आणि संडेला मी काय करते, ऑल्टरनेट वीक एकदा हॉलची डीप क्लिनिंग करते आणि दोन्ही बेडरूमची. तर काल बेडरूमची डीप क्लिनिंग करायची बाकी होती पण ते काल माझं काही झालंच नाही. तर मी विचार केला की आज व्हिडिओ एडिट नाही करायचा आहे तर ॲटलिस्ट दोन्ही बेडरूम जे आहे ते पण क्लीन करून घेते. कारण आता दिवाळी येते आणि दिवाळीची पण साफसफाई तिथं काय करावीच लागते आपण कितीही घर स्वच्छ केलं तरी. मग विचार केला की ते पण करते. आणि मला एका ताईने कमेंट केली होती की तर मुलांचे एक्झाम्स जवळ येत आहेत तर त्यांची एक्झामचे प्रिपरेशन्स आहेत ते कसे करून घ्यायचे किंवा मग म्हणजे मी कशाप्रकारे करून घेते रुद्रचे आणि अर्णवचे प्रिपरेशन्स. तर ते पण मी पटकन तुमच्यासोबत शेअर. तर अर्णव आता सिनियर के जीला आहे आणि प्रत्येक मुलांच्या शाळेमध्ये एक्झामच्या अगोदर त्यांना पेपर पॅटर्न दिली जाते. तर मी काय करते, पेपर पॅटर्नच्यानुसार अशा प्रकारे पेपर काढते. आता जसं की क्वेश्चन नंबर 1 ही मॅथ्सची पेपर पॅटर्न आहे, सॉरी मॅथ्सची वर्कशीट आहे ही. तर इथे जसं की क्वेश्चन नंबर 1 मिसिंग नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यानंतर राईट नंबर नेम्स, इथे त्यांना सर्कल द करेक्ट स्पेलिंग, त्याच्यानंतर बिफोर आणि आफ्टर आणि बिटवीन नंबर्स आहेत, त्यांना इथे ॲडिशनचे सम्स आहेत आणि बॅकवर्ड नंबर्स वगैरे आहेत. तर मी काय करते, अशा प्रकारे वर्कशीट्समध्ये लिहून ठेवते. मग आपल्याला पुन्हा पुन्हा पेपर काढायची गरज नाही लागत. अशा एक दोन वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशीट्स बनवून ठेवायचे. म्हणजे कसं, नंबर्स मॅथ्सचं कसं असतं, मॅथ्सचे वेगवेगळे नंबर्स येतात, मुलांना पण सेम वर्कशीट देऊन चालत नाही. मग त्याच्याकसे एक दोन वर्कशीट्स आपल्याला बनवावे लागतात. तशीच मी इथे इंग्लिशचे आहे, मी इंग्लिशचं जे काही पोर्शन आहे त्याला ते सर्व मी अशा प्रकारे पेपरमध्ये लिहिते आणि त्याचे 2-3 झेरॉक्स काढते आणि मग तेच त्याला पुन्हा पुन्हा लिहायला देते. मग अशा प्रकारे त्याची प्रॅक्टिस होऊन जाते आणि आपल्याला पण पुन्हा पुन्हा तेच क्वेश्चन्स लिहायची गरज नाही लागत. फक्त मॅथ्ससाठी आपल्याला वेगवेगळे पेपर काढावे लागतात कारण नंबर्स कोणते येतील ते आपल्याला सांगता येत नाही. तर अशा प्रकारे ही त्याची मॅथ्सची आणि इंग्लिशचे मी पेपर काढून ठेवते आणि हिंदीचा पेपर जो आहे तो ट्युशनला आता घेऊन गेलेला आहे. तर मी अशा प्रकारे त्यांचा अभ्यास घेते. म्हणजे अशी जी पद्धत आहे ती आपण जवळजवळ KG पासून ते 3री ते 4थीपर्यंतच्या मुलांना आपण फॉलो करू शकतो. म्हणजे त्यांना जे काही पोर्शनमध्ये आहे क्वेश्चन आन्सर्स वगैरे त्याचे वेगवेगळे पेपर काढायचे, त्याचे झेरॉक्स काढायचे आणि त्याची उत्तरं त्यांना लिहायला सांगायचं आणि मग जे काही आन्सर त्यांचं रॉंग येईल मग तेच त्यांना पुन्हा मग 3 ते 4 वेळा लिहून घ्यायचं आणि मग पुन्हा एक पेपर त्यांना सॉल्व्ह करायला द्यायचा. मग अशा प्रकारे त्यांना स्टार्स वगैरे दिले किंवा त्यांना दिसतं की पेपरमध्ये करेक्ट आलेलं आहे मग त्यांनासुद्धा थोडंसं मोटिवेशन मिळतं. तर अशा प्रकारे मी अर्णवचा अभ्यास घेते. आधी मी काय करायची, माझ्या आठवड्याच्या क्लिनिंग रुटीनप्रमाणे दर सोमवारी दोन्ही बेडरूमची डीप क्लिनिंग करायची. पण जेव्हापासून योगा क्लासला जायला लागली आहे तेव्हापासून मी ट्राय केलं पण मला ते नाही जमलं. कारण कसं होतं की माझा क्लास जवळजवळ 9:15 सुटतो, मग घरी आल्यानंतर अंघोळ वगैरे करून मग देवपूजा वगैरे करते. कारण जर घरी आल्यानंतर जर समजा मी डीप क्लिनिंग करायला लागले आणि नंतर अंघोळ करून मग देवपूजा करायला लागली तर खूपच उशीर होतो. आणि मग अंघोळ केल्यानंतर ही सगळी कामं करणं म्हणजे सगळा कचरा वगैरे डोक्यावरती पडतो. मग मी काय विचार केला की आपण दर संडेला करूया. म्हणजे दर संडेला म्हणजे कसं, ऑल्टरनेट संडे. म्हणजे एका संडेला मी काय करते, हॉलचं जी सगळी म्हणजे सिलिंग आहे ती स्वच्छ करते आणि एका संडेला दोन्ही बेडरूमची. मग संडेला सगळी कामं करायला गेल्यानंतर आजची किंवा मुलांची थोडीशी हेल्प होते तर मग अशा प्रकारे क्लिनिंग करते. आणि मला असं वाटतं की म्हणजे आपण रेग्युलरली जर अशी जाळी जळमटे वगैरे काढली किंवा फॅन स्वच्छ केले ना तर मग जास्त कचरासुद्धा पडत नाही. तर जर आपण विचार केला की महिन्यातून 2 महिन्यातून एकदा जरी साफसफाई करायला गेलो तर खूपच घाण होतं. म्हणजे स्ट्रेस आणि वर्कलोड जास्त वाढतो त्याच्यामुळे सतत म्हणजे रेग्युलरली अशी स्वच्छता करणं कधी पण जास्त म्हणजे मला बरं पडतं. तर काल तर नाही करता आलं म्हणून मी विचार केला की आज करून घेते. आणि मी माझं रोजचं जे साफसफाईचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे आणि आठवड्याचंसुद्धा मला काहीतांनी करायला सांगितलेलं. पण आता कशी मुलांची एक्झाम पण आता जवळ, म्हणजे मुलांची एक्झाम तर स्टार्ट झालेलीच आहे आणि त्याच्यानंतर आता दिवाळीची सगळी तयारी, तर त्याच्यामध्ये तो व्हिडिओ थोडासा उशिरा येईल पण मी नक्की तो अपलोड करेल. आणि जवळजवळ 10-12 दिवसापूर्वीच मी हे मिशोवरून डस्टर मागवलं होतं.
सिलिंगचं डस्टर, आणि आता क्लिनिंग करता करता तुटलं हे इथून असं. आणि डस्टरचा ॲक्च्युली हा जो पार्ट आहे ना हा चांगला आहे, कारण हा वॉशेबल आहे, हा वॉश करू शकतो आपण. तर मी फक्त हा एकदाच वापरलेला होता हॉलसाठी, आणि आता क्लिनिंग करता करताच तुटलं आहे. आता म्हणजे सिलिंगची क्लिनिंग राहून जाईल, तरी पण झाडूने वगैरे साफ केला तर त्या बेडरूमची बाकी आहे. आता हे काम मध्ये थांबू नाही शकत, विचार केला की झाडूने क्लिनिंग करते. आणि ह्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, इथे असं नाही फिक्स करायचं आहे असं, ह्याला हे आटे आहेत आणि हे फिक्स करायचं आहे. तर काय होतं, आपण जेव्हा क्लिनिंग करतो आणि तो हा जेव्हा डस्टर हलतो ना तेव्हा ते लूज होतं, आणि ते नेहमी नेहमी ते टाईट करावं लागतं, तो पण ह्याचा एक इश्यू आहे. मला असं वाटतं जे लोकल मार्केटमधून आपण घेतो ना ते पिसा पिसावाला तेच बेस्ट असतं. अजून एखादा कोणता चांगला मॉप असेल ना तर मला सजेस्ट करा, कारण आता ह्याचा वापर कशासाठी करेन मी, टी व्ही वगैरे किंवा कपाटाच्या मागे वगैरे क्लिनिंगसाठी याचा उपयोग करेन, कारण हे वॉशेबल आहे त्याच्यामुळे ठीक आहे याचा वापर होऊ शकतो. चला तर मग मी काय करते, आता फक्त डस्टिंग करून घेते वरची वरची, आणि दोन्ही बेडरूमच्या बेडशीट घेते चेंज करून घेते, कारण आता तिकडे सिलिंग वगैरे जी आहे ती वरवरून झाडूने वगैरे मी साफ करते. चला तर मी ती क्लिनिंग करते, मी नंतर तुमच्याशी बोलते. आणि मग डस्टिंग वगैरे करून झाल्यानंतर मी लादी वगैरेसुद्धा पुसून घेतली. आता पटकन मी दोन्ही बेडरूमच्या बेडशीटसुद्धा चेंज करून घेते. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईने विचारलं होतं की हा बिछाना कुठून घेतला, तर हा आम्ही उल्हासनगरवरून घेतला होता. आणि दुसऱ्या बेडरूमचा जो बिछाना आहे तो आम्ही एक्सचेंजमध्ये घेतला होता, म्हणजे जुना बिछाना देऊन नवीन घेतला होता. तर या बेडशीट या बेडसोबतच आम्हाला ही जी चादर आहे ती आणि हे पिलो कवर्स आणि दोन उशा फ्री मिळाल्या होत्या. बेडशीट खूप छान आहे, सॉफ्ट आहे, प्युअर कॉटन मटेरियल नाही आहे पण खूप छान आहे. तर अशा प्रकारे दोन्ही पण बेडरूम माझे व्यवस्थित असे क्लीन झालेले आहेत. तर दोन्ही बेडरूमची डीप क्लिनिंग करून झालेली आहे, लादी वगैरे पटकन मी पुसून घेतली, आणि त्या बेडरूमची मी बोलली ना झाडूनच अशी वरवरूनच क्लिनिंग करून घेतली. आणि आता जवळजवळ 11:30 वाजायला आले आहे, तर आता मला पटापट स्वयंपाकाची तयारी करायला लागेल, कारण अरुणसुद्धा अर्ध्या तासामध्ये ट्युशनवरून येईल. तर आज मी डाळ भात आणि कारल्याची भाजी बनवते. तर एका ताईने मला सांगितलं होतं की मी कोणत्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवते त्याची रेसिपी शेअर करायला, तर मी एकदम साध्या पद्धतीनेच बनवते पण छान लागते ती भाजी, तर त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे लोखंडी कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, आणि तेल व्यवस्थित असं आपल्याला गरम करायचं आहे. आणि त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. इथे कारली 1/2 किलो आहेत. आधी इथे आपल्याला कांदा परतायचा वगैरे नाही आहे, त्यावरच मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. आता फक्त मी कांदे जे आहेत ते सेपरेट करते त्याच्या पाकळ्या, आणि ते सेपरेट करून झाल्यानंतर त्यावरती ही चिरलेली कारली घालायची आहेत. मी कारली जी आहे ती धुवून चिरते, त्याच्यावरती मी काही जणं काय करतात की मीठ आणि हळद वगैरे लावून ती ठेवतात त्याचा कडूपणा घालवण्यासाठी आणि नंतर धुतात, पण मला कुठेतरी ते योग्य नाही वाटत, कारण कारली कापल्यानंतर त्याला मीठ हळद लावून ते धुतल्यानंतर त्याच्यामध्ये काहीच न्यूट्रिशन नाही राहणार, तो पूर्णपणे एक चोथाच राहील असं म्हणजे माझं तरी ओपिनियन आहे. प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे, पण मी तर अशाच प्रकारे करते, फक्त कारली धुते आणि चिरते आणि नंतर मग डायरेक्ट मी ती भाजीमध्ये घालते. आता कारली मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा हळद घालायची आहे, आणि याला व्यवस्थित मिक्स देऊन झाकण देऊन आपल्याला शिजवून घ्यायचे. यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की कारली तळायला चिकटत आहेत तर तुम्ही मध्ये जर पाण्याचा हपका मारला तरी चालेल, नाहीतर फक्त त्या वाफ म्हणजे भाजीच्या पाण्याच्या वाफेमध्येच आपल्याला भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. ही भाजी पटकन बनवून तयार होते आणि याच्यामध्ये जास्त तामझाम नसतं, म्हणजे टोमॅटो नरम करा, कांदा नरम करा, सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून झाल्यानंतर फक्त झाकण द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये फक्त मिक्स देते ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जवळजवळ 12 ते 15 मिनिटातच ही भाजी बनवून तयार होते. आणि मी मुद्दामून इथे लोखंडाची कढई वापरलेली आहे, कारण एका ताईने मला कमेंट करून सांगितलं होतं की लोखंडाच्या कढईमध्ये आपण कोणत्या भाज्या बनवू शकतो, तर मी शक्यतो सर्व सुक्या भाज्याच बनवते ज्यामध्ये पाण्याचा शक्यतो वापर होत नाही, किंवा तळणीसाठी वगैरे लोखंडी कढईचा वापर करते, कारण त्याच्यामध्ये भाज्या खूप छान होतात आणि याच्यामध्ये चिकटतसुद्धा नाही, म्हणजे थोड्याशा लागतात पण तितक्या नाही जितक्या आपण एखाद्या ॲनोडाईज कढईमध्ये किंवा स्टेनलेस स्टीलच्या कढईमध्ये चिकटतात तितक्या. तर इथे भाजी जी आहे ती ऑलमोस्ट शिजत आलेली आहे, व्यवस्थित ही पूर्णपणे शिजवून झाली की याच्यामध्ये आपल्याला आपले रेग्युलरचे जे मसाले असतात ते घालायचे आहेत. आता जर फोडणीला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि ठेचलेलं लसूणसुद्धा वापरू शकतात, पण मी इथे फक्त ही कांद्यावर बनवलेली आहे. या ठिकाणी मी इथे फक्त 1/2 चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. याला व्यवस्थित असं 1/2 मिनिटपर्यंत परतायचं आहे, आणि त्यानंतर चिमूटभर साखर आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे. आमचूर पावडर घालताना ती व्हिडिओ क्लिप जी आहे ती मिस झालेली आहे. आणि त्यानंतर याला छान असं मिक्स द्यायचा, आणि सगळ्यात शेवटला जेव्हा गॅस बंद करणार त्याच्या आधी शेंगदाण्याचं कूट घालू शकता किंवा ओला नारळ घालू शकता. मी ते ओला नारळ घातलेला आणि त्यावरती कोथिंबीर घातलेली आहे.
आणि आपली छान अशी कारल्याची भाजी बनून तयार आहे. मी असं नाही सांगणार की भाजी अजिबात कडू नाही लागत, ही भाजी थोडीशी कडू लागते पण तितकी नाही लागत. त्याच्यामुळे तुम्हाला ते मीठ आणि हळद वगैरे लावून जर तुम्हाला ती भाजी ठेवून त्याच्यातलं कडूपणा काढायचं असेल तर तसं काहीच केलं नाही तरी चालेल. अशा प्रकारे भाजी जर आपण परतवत वगैरे शिजवली ना तर खूप छान लागते आणि जास्त कडूसुद्धा लागत नाही. त्याच्यामुळे ही सुद्धा रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. ऐकत माझी बबडी स्वतःची तयारी करायला लागली आहे. तो सांगतो की मी डॅडांना नाही कपडे घालायला सांगत, मी स्वतःच घालतो. त्याला स्वतःची कामं स्वतः करायला खूप आवडतं. अर्णव आज कोणता पेपर आहे बाबू तुझा? झाला ना सर्व अभ्यास? रायमिंग वर्ड्स आठवतील ना? रायमिंग वर्ड्स आहेत, बाकीचं सर्व त्याला येतो, कलरचे स्पेलिंग्स, त्याच्यानंतर पोझिशन वर्ड्स सगळे येतात, फक्त रायमिंग वर्ड्स त्याला डिफिकल्ट जातात. तर मी त्याला एक आयडिया सांगितले रायमिंग वर्ड्स लक्षात ठेवायची, ते एक तुम्हाला एक्झाम्पल देते. अर्णव ह्याचा रायमिंग वर्ड मला सांग. हट. हट कट नट. तू कसं लक्षात ठेवलं? मम्मीने एक स्टोरी सांगितली. काय स्टोरी सांगितलेली सांग तू माऊंना. ते हॉट असलं असतं ना, हॉट एक घर असते, त्याच्यात आपण नट कट करतो. नट कट करतो अशी त्याला आयडिया सांगितली. अजून एक त्याला सांगितलेलं. अन बन. बन सन रन. ओके, त्याची काय स्टोरी सांगितलेली मम्माने तुला? का बन मध्ये एक मुलगा सन मध्ये बसून खातो. हा, आणि मग नंतर खाऊन झाल्यानंतर तो रन करतो. एक अशी अशी आयडियाज सांगावी लागतात अभ्यास करण्यासाठी, कारण मुलांना नुसतं ना रट्टा मारून जर त्यांना सांगितलं ना आपण म्हणजे की करा तर ते नाही करत, पण अशा प्रकारे स्टोरी टाईप त्यांना काय सांगितलं ना तो होतं. तर जवळजवळ त्याला 15 ते 20 असे म्हणजे रायमिंग वर्ड्स होते, आय गेस. हां, 12-15 होते, तर काही त्याच्या लक्षात होते, म्हणजे इझी जे आहेत ना, जसं कॅट पॅट सॅट ते सगळे इझी आहे, पण काही डिफिकल्ट होते ना ते त्याला अशा पद्धतीने मी सांगितले तर त्याचे सर्व ते पॅट झालेले आहेत. आज पेपर व्यवस्थित लिहा जी बेबी. झाली बाय कर माऊंना. बाय. चला तर त्याला मी व्यवस्थित सी ऑफ करते आणि नंतर मी तुमच्याशी बोलते. आता जवळजवळ 2:15 वाजलेले आहेत, आमचं जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की मी आज कोणताही व्हिडिओ अपलोड नाही करणार, पण काय झालं ना मला जे बोलायचं होतं ते मी या व्हिडिओच्या शेवटी बोलणार होते, म्हणजे व्हिडिओ एंड करता करता. पण नंतर मला रिअलाईज झालं की तसं जर केलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की मी त्या व्हिडिओमध्येही सांगितलं की भरपूर ताई माझ्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघतात, तर सतत फोन चेक करतात मी व्हिडिओ अपलोड केला आहे का नाही. आणि ही गोष्ट ना माझ्या मनाला खूप म्हणजे बोलतो ना जास्त म्हणजे टच करून जाते. आणि मी पण तुमच्या कमेंटची तितकेच आतुरतेने वाट बघते, कारण ज्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड करते ना त्यावेळेस तुमच्या सगळ्या कमेंट्स मला येतात, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा माझा ब्रेक असतो, मग तेव्हा तितक्याशा काही कमेंट नसतात. पण ज्या मला रेग्युलर येणाऱ्या ज्या कमेंट असतात ना त्यांच्या मी खूप आतुरतेने वाट बघते. तर मी विचार केला की त्याचा सेपरेटच आपण व्हिडिओ करूया. तर जवळजवळ तोसुद्धा 12 की 13 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, तर तो आता जस्ट मी अपलोड केला, म्हणजे शेड्यूल करून ठेवलेला आहे. आता 2:30 तो लाईव्ह होईल, त्याचं थंबनेल वगैरे बनवून घेतलं मी पटकन. आणि तो व्हिडिओ मी बोलायला बसली आणि म्हणजे 1-2 फक्त मध्ये ब्रेक असतील म्हणजे ज्याच्यामध्ये मी अडखळली असेल, पण त्या सगळ्या गोष्टी आतून आल्या ना तर पटकन तो व्हिडिओसुद्धा तयार झाला. कारण मी बोलली ना की एखादी गोष्ट आपल्या जेव्हा मनात येते ना ती त्याच टायमाला जर बोलली ना तर ते आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. आणि जर मी असा विचार केला ना की मी नंतर व्यवस्थित सगळे पॉईंट्स लिहून काढेल आणि मग नंतर बोलेल तर तसं नाही होत. मग विचार केला की नाही आजच आपण तो व्हिडिओ अपलोड करूया. तर मग आता हे माझं ब्रेक टाईम असतं, म्हणजे 2:30 म्हणजे डिपेंड्स की किचन किती लवकर म्हणजे आवरून होतं, कधी कधी 2:15 होतं तर कधी 2:30 होतं. मग 2:30 ते 4 वाजेपर्यंत हा माझा मी टाईम असते. याच्यामध्ये मी काहीच काम नाही करत, खरं सांगते तुम्हाला, म्हणजे माझ्यामध्ये ती एनर्जी नसतेच. ते एक प्रकारे बोलतो ना आपण आपल्या एकदम लेझिएस्ट मोडमध्ये जातो, तसं मी माझ्या लेझिएस्ट मोडमध्ये जाते. मग जर असं वाटलं की आपण 1-2 व्हिडिओ बघूया तर व्हिडिओ बघते, नंतर मग थोड्या वेळ झोपते. तर मग आता मी संध्याकाळी 4 वाजता उठते आणि मग अर्णवला आणते आणि मग त्याच्यानंतर मग अभ्यास घ्यावा लागेल दोघांचा, कारण आता परीक्षासुद्धा सुरू झालेल्या आहेत, म्हणजे अर्णवची सुरू झालेली आहे, रुद्रची सुरू होणार आहे. चला तर मग. आणि आजचा व्हिडिओ जर पाहिला असेल म्हणजे मी जो अपलोड केलेला आहे तो, तर त्याचे कमेंट्स तर आता थोड्या वेळाने येतीलच, सुरुवात होईलच. पण जर नसेल पाहिला तुम्ही तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की तो व्हिडिओ पहा.
आणि मी तुम्हाला अर्णवचा किंवा म्हणजे त्याच्या एजची जी मुलं आहेत केजी ते चौथीपर्यंत त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता मोठी मुलं जी असतात त्यांचं पोर्शन थोडंसं जास्त असतं आणि अभ्यासाचं प्रेशरसुद्धा जास्त असतं, त्याच्यामुळे शक्यतो मुलांना ना आधीपासूनच अभ्यासाला म्हणजे अभ्यास करण्याची सवय लावा. म्हणजे आपण काय करतो की एक्झामच्या वेळेस एक्झामच्या 1-2 दिवस अगोदर आपण मुलांचा अभ्यास घ्यायला जातो, म्हणजे आधी आपण लक्ष नाही देत आणि मग ऐन टायमाला जर आपण अभ्यास घ्यायला जर त्यांचा गेलो तर नाही होत व्यवस्थित, ते एक फ्रस्ट्रेशनच राहतं की आपली मुलं अभ्यास नाही करत अभ्यास नाही करत. पण आपण कधी हा हे जाणून नाही घेण्याचा प्रयत्न करत की आपण आधीपासून जर त्यांच्या अभ्यासावरती लक्ष दिलं तर नक्कीच ते व्यवस्थित करतील. आता मोठ्या मुलांचं कसं असतं, जर तुम्ही एखादा चॅप्टर जर त्यांना एक्झामच्या 1 दिवस अगोदर जर रिवाईज करायला सांगितलं आणि जर तुम्ही असं एक्सपेक्ट केलं की त्यांनी चांगले परीक्षेमध्ये मार्क काढावे तर तसं शक्य नाही आहे. कोणताही विषय असो म्हणजे त्याचा कोणताही धडा असो त्याची रिव्हिजन ॲटलीस्ट 2-3 वेळा तरी झालीच पाहिजे. आणि मॅथ्स म्हटल्यानंतर मी तुम्हाला आधीच सांगितलं की मॅथ्सची जी प्रॅक्टिस आहे ती खूप आधीपासूनच करावी लागते, ती ऐन टायमाला होत नाही. आता कधीकधी कसं असतं की मी अभ्यासाबद्दल खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत त्याच्यामुळे मी एकदम डिटेलमध्ये नाही सांगणार की प्रत्येक मुलाची जी ग्रॅस्पिंग पॉवर असते ती वेगवेगळी असते. काही मुलांना अभ्यास केल्यानंतर लगेच त्यांच्या लक्षात राहतं तर काहींच्या नाही लक्षात राहत, त्याच्यामुळे मुलांना अभ्यासाची सवय ही सुरुवातीपासूनच लावा. ऐन परीक्षेच्या टायमाला आपण रात्रभर जागून आणि सकाळी लवकर उठून जर अभ्यास केला तर त्याचा काहीच अर्थ नाही, त्याच्याने काहीच निष्पन्न होत नाही, कारण हे मी माझ्या अनुभवातून सांगते तुम्हाला. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की मुलांना जेव्हा पाठांतर करतात तेव्हा त्यांना उत्तरं लिहून काढायला सांगत जा, म्हणजे सुरुवातीला एक्झामच्या वेळेस नाही, कारण एक्झामच्या वेळेस कसं असतं फक्त त्यांना एकदा रिवाईज करायला द्या. आणि रिव्हिजनचं पण मी तुम्हाला सांगते का, जर तुम्ही विचार केला असेल की 2 दिवसापूर्वी मी मुलाचा एखादा धडा मी पाठांतर घेतलेला आहे तर परीक्षेच्या वेळेस त्याची रिव्हिजन करण्याची गरज नाही, पण तसं कधीच करू नका. परीक्षेच्या 1 दिवस अगोदर तरी जे आधी पाठांतर घेतलेलं आहे त्याची रिव्हिजन करा, कारण ते पुन्हा एकदा ते म्हणजे काय बोलतो आपण रिफ्रेश करणं गरजेचं असतं. जर तुम्ही असा विचार केला की मी हे 2-3 दिवसापूर्वी ऑलरेडी घेतलेलं आहे पाठांतर मग आता डायरेक्ट एक्झाम लिहायला बसू दे तर तसं नाही. कोणताही लेसन कितीही वेळा पाठांतर जरी केला असेल तरी परीक्षेच्या 1 दिवस अगोदर ॲटलीस्ट तो रिवाईज तरी करायला सांगायचा, म्हणजे जेणेकरून तो एक्झामच्या वेळेस जर एखादा प्रश्न आला तर त्याचं उत्तर व्यवस्थित त्यांच्या लक्षात राहतं. तर मोठ्या मुलांच्या बाबतीत तर हेच आहे. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याची उत्तरं देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. आणि तुम्ही सांगितलेल्या सर्व रिक्वेस्ट व्हिडिओच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या मला माहिती आहेत, फक्त व्हिडिओ यायला थोडासा उशीर होत आहे त्याबद्दल मी माफी मागते. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या, धन्यवाद.